मधील 100 दिवसांच्या पूर्ततेनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला खुले पत्र लिहिलं होतं आणि या पत्राला आता शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलंय. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाण असं म्हणत गेल्या 100 दिवसात सरकारकडून झालेल्या कृतींची दखल घेण्यात आलेली आहे. शरद पवार गटाकडून पत्र लिहून अजित पवारांना टोला लगावण्यात आलाय. 100 दिवसांचं कर्तृत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख दिसून येते अशी टीका सुद्धा या पत्रातून करण्यात आली आहे. अजित पवारांच्या पत्रावर शरद पवार गटानं टीका केली असल्यानं आता अजित पवार गटाकडून काय प्रत्युत्तर येत आहे हे पाहावं लागणार आहे. तेव्हा शरद पवारांचं जे अजित पवारांना उत्तर आहे ते आपण पाहूयात नेमकं काय आहे. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाण अशा आशयाचं हे आहे. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाण. 100 दिवस छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे. 100 दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे. 100 दिवस वारकऱ्यांवर मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे. 100 दिवस रुग्णालयातील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदनशील सरकारसोबतचे. 100 दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विरोधकांसोबतचे. 100 दिवस माता भगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तींसोबत राज्यकारभार करण्याचे. 100 दिवस मराठा ओबीसी धनगर लिंगायत समाजाचं आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षण विरोधकांसोबतचे. 100 दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांसोबतचे असं शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर दिलेलं आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमी.